इकडे पडलं तर ठीक आहे उजव्या हाताला, पण ह्या बाजूला पडलं तर कार्यक्रमात। जय शिवराय मित्रांनो, परत एकदा तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या मराठमोळे चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सचिनपुरी व्हिलॉग। तर मित्रांनो, आज आपण अशा गडाला भेट देणार आहोत जे संप्रदायाशी निगडीत हा गड आहे। गोरक्षनाथ जे संप्रदायातले संत होते त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे, अशा गडाला आज आपण भेट देणार आहोत। तर ॲक्च्युली गोरक्षगड असंही म्हणतात आणि पुढे चालून त्याचा अपभ्रंश होऊन गोरखगड असंही नाव पडलेलं आहे। तर गोरक्षगड किंवा गोरखगड, तर हे काय वेगळे नाही आहेत, ही एकच गड आहेत। तर अशा एका गडाला आपण आज भेट देणार आहोत, चला तर मग पाहूया। गोरखगड हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामध्ये देहरी या गावातूनच आपल्याला या गडावर जायला रस्ता आहे। ट्रेकला सुरुवात केल्यानंतर थोड्याच अंतरावरती एक विठ्ठलाचे मंदिर आहे। या ठिकाणी जर आपण आलात तर मुक्कामाला या ठिकाणी आपण राहू शकतो, किंवा वरती एक शेड आहे तर त्या शेडमध्ये सुद्धा आपण राहू शकतो। म्हणजे 200 ते 300 जणांची या ठिकाणी राहण्याची सोय होऊ शकते। याच मंदिराच्या अगदी बाजूनेच आपल्याला गडावर जायला रस्ता आहे। गोरखगडला जाण्यासाठी पुण्याहून लोणावळा कर्जत मार्गे आणि मुंबईकरांसाठी कल्याण मुरबाड मार्गे देहरी या गावी यावं लागतं। देहरी हे गोरखगडाच्या पायथ्याचे गाव आहे। मित्रांनो, काही अंतर चालत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी किल्ल्याकडे जाणारा मार्ग अशी एक पाटी लागलेली दिसते। सह्य भ्रमंती प्रतिष्ठान या कार्यकर्त्यांनी ही पाटी लावलेली आहे जेणेकरून आपला रस्ता चुकणार नाही। तर सरळ रोड आहे, काही चुकण्याचा प्रश्न तर येत नाही। मित्रांनो, साधारणतः गोरखगड हा ट्रेक स्टार्ट करून आम्हाला 40 ते 45 मिनिट झालेले आहेत। तर आमचा पहिला टप्पा संपलेला आहे आणि पहिला टप्पा संपल्यानंतर हा चालू होतो तो दुसरा टप्पा। दुसरा टप्पा थोडा पहिल्या टप्प्यापेक्षा थोडा कठीण आहे, थोडा दमचक करणारी वाट आहे, कारण की जागेवरती थोडा चढ आहे। मित्रांनो, दुसरा टप्पा आपण पार केलेला आहोत आणि दुसरा टप्पा पार केल्यानंतर तुम्ही पाहू शकताय सह्याद्रीचं विस्तीर्ण रूप आणि त्यामध्ये वाहणारे धबधबे आणि पूर्ण हिरवाई, हे सगळं पाहता मन अगदी प्रसन्न होऊन जातं। तर आपल्याला जायचं आहे, आता थोडंच अंतर राहिले, माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकताय हा जो दिसतोय तो आहे गोरखगड। मित्रांनो, 2 तासाच्या ट्रेकिंगनंतर आपण अशा पॉईंटला येऊन पोचलो आहे, या ठिकाणी तुम्ही जुनं बांधकामसुद्धा पाहू शकताय। आपल्याला इथूनच गडावरती जायला, म्हणजे थोड्या अंतरावरतीच कातळात कोरलेले पायरे आहेत, तर आपल्याला पुढे जायचं आहे। या ठिकाणी काही फलक लावण्यात आलेले आहेत वनविभागाने आणि सह्याद्री प्रतिष्ठानने, आणि या ठिकाणी एक बोर्ड लागला आहे आई डेरमाता मंदिर, म्हणजे कदाचित इकडे मंदिर असावं। आणि हे जे दोन पाठ दिसतात या ठिकाणी, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ, हे दोन गुरु शिष्य जे होते ते या ठिकाणी या पाटावरती बसून तपश्चर्या केली जात असावी। नो ह्या पॅचला आल्यानंतर इकडे कातळात कोरलेले पायरे आहेत आणि इथून डाव्या तला 1 मिनिटाच्या अंतरावरतीच एक गुफा आहे, हीच ती गुफा। आणि तुम्ही खाली बघू शकताय घसरडी वाट। या गडाचा उपयोग समोरच असलेला उपे घाट व सिद्धगड आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला असावा। Thank you.
शिवकाळामध्ये हा गड मराठ्यांकडे होता व 1818 मध्ये सगळ्या गडांप्रमाणे हा गड ही इंग्रजांच्या ताब्यात गेला। मित्रांनो, पूर्ण पाऊस चालू आहे। पावसामध्ये आम्ही या पहिल्या स्टेपच्या पायऱ्या चढल्यात आणि पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला लागतं हे मेन प्रवेशद्वार। या प्रवेशद्वाराला हा जो दरवाजा बसवला आहे हा सह्याद्री प्रतिष्ठानने बसवलेला आहे। आपल्याला रिकाम या पायऱ्या चढून वरती यायला घाम फुटतो आणि सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दरवाजा कसा आणला असावा, खरंच कौतुकास्पद यांचं काम आहे। बरेचशा गडांना यांनी दरवाजेसुद्धा बसवलेत, तर चांगलं काम करतायत। मित्रांनो, तुम्ही पावसाचा अंदाज या पाण्यावरून लावू शकताय। आता आम्ही दरवाजातून आत आलो तर पाणी फुल वाहत आहे, बाहेर खूप जोराचा पाऊस चालू आहे, दिसतंय का? बाहेर पूर्ण धुकं धुकं झालं आहे, बाहेरचं काही डोंगर किंवा हिरवाई दिसत नाही आहे, तुम्ही बघताय। हां, तर आपल्याला आता अशा मस्तपैकी पावसामधून किंवा या पाण्यामधून संपूर्ण ट्रेक करायचा आहे। चला तर मग पाहूया। मित्रांनो, हा गडाचा दुसरा कातळ टप्पा आहे, तुम्ही पायऱ्या पाहू शकता, निमुळत्या झालेल्या आहेत व काही ठिकाणी पायऱ्या संपूर्ण तुटलेल्या आहेत आणि थोडं अंतर पुढे चालत आल्यावर या ठिकाणी आपल्याला काही शिलालेख आढळतो। आता स्पष्ट तर दिसत नाही। संपूर्ण धुकं धुकं झालंय आणि या सह्याद्रीच्या डोंगरामधनं पूर्ण धबधबे खाली व्हायला सुरू झालेत। तर आपल्याला जायचंय वरती। मित्रांनो, या ठिकाणी खूप मोठी गुफा आहे, या ठिकाणी 100 लोक आरामशीर राहू शकतात। कधी मुक्कामाला याचा विचार करत असाल तर या ठिकाणी ही जागा सेफ आहे। मित्रांनो, त्या गुफेमध्ये आम्ही थोड्या वेळ विश्रांती केल्यानंतर पावसाने उघाड दिलेली आहे आणि आम्ही निघालो आहे पुढच्या टप्प्याला, म्हणजेच कातळात असलेल्या तिसरा टप्पा पायऱ्यांचा। आणि हे जे तुम्ही टाकं बघताय हे पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे, कदाचित तुमचं पाणी वगैरे जर संपलं असेल तर या ठिकाणावरनं तुम्ही भरून घेऊ शकताय, स्वच्छ पाणी आहे। आणि आणखी एक पाण्याचं टाकं आहे समोरच। हे पाणी आपण प्यायला वापरू शकतो। जबरदस्त सीन आहे, जबरदस्त। आणि समोर दिसतो हा मच्छिंद्र सुळका, सुपर वातावरण आहे, सुपर। मित्रांनो, आपण आता तिसऱ्या टप्प्याच्या जवळ पोहोचलोय। या ठिकाणचा पायरी मार्ग तुटलेला असल्यामुळे काही दुर्गसेवकांनी या ठिकाणी शिडी लावून ठेवलेली आहे। आपल्याला दिसत आहेत कातळात कोरलेल्या सरळ पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या खूप खतरनाक आहेत। तर डायरेक्ट इकडे वरती जाण्याच्या पूर्वी
आपण या बाजूला जाऊयात. या बाजूला एक गुहा आणि एक पाण्याचा टाका आहे. बरेचसे लोक या बाजूला येत नाहीत, ते डायरेक्ट वरच्या बाजूला निघून जातात. या बाजूलाही त्यांनी यावं आणि पाण्याचं टाकं वगैरे पाहून जावं. खूप मोठं पाण्याचं टाकं आहे आणि या पाण्याच्या टाक्याचं वापर पिण्यासाठी करत असतील असं वाटतंय, कारण की पाणी खूप स्वच्छ दिसतंय. पूर्ण नितळ पाणी आहे आणि या ठिकाणाहून वरती जी आहे ही आहे गुहा. आपल्याला इथे आणखी एक गुहा दिसते. मित्रांनो, आता आपल्याला त्या शिडीच्या पॅचवरूनच वरती चढायचं आहे. खूप रिस्की आहे. या ठिकाणी पायऱ्या तुटलेल्या असल्यामुळे काही दुर्गसेवकांनी शिडी लावण्यात आलेली आहे आणि तिथूनच आपण चढतोय तिसरा टप्पा, जो की संपूर्ण कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. हे जे खोबणे दिसत आहेत आपल्याला हे ग्रीपसाठी दिलेले आहेत, तर ह्याला धरूनच आपल्याला वरती चढायचं आहे. तर लक्षात ठेवा, पावसाळ्यामध्ये खूप पाणी इथून येत असतं पायऱ्यावर, तर ह्याला न धरता चढायचा प्रयत्न करू नका, कारण की पाय सटकून आपला तोल जाऊ शकतो. मित्रांनो, या तिसऱ्या टप्प्याच्या अर्ध्या पायऱ्या चढून वर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला गुहा दिसते. तर सैनिक ज्यावेळेस थकून वरती आले त्यावेळेस एक आराम करण्यासाठी ही गुहा केली असावी याच्या रचनेवरून तर असं वाटतंय. तर आपल्याला पुढे जायचं आहे. तुम्ही पाहू शकताय इथं तर पूर्ण पायरी मार्ग निमुळता होत गेलेला आहे. मित्रांनो, फायनली आपण बाले किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहोचलोय. तर ही तुम्ही पाहू शकताय, कदाचित या ठिकाणी बाले किल्ल्याचा दरवाजा असू शकतो. त्याचे थोडे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या बाजूला तटबंदी दिसते आणि या बाजूला पण तटबंदी दिसते. म्हणजे दोन्ही बाजूनी बाले किल्ल्याची तटबंदी आपल्याला या ठिकाणी थोडीशी पाहायला भेटते. तर आता बाले किल्ल्यावर आलोय. आता फक्त 2 मिनिटांमध्ये वरती जी छोटंसं पठार आहे आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहे. तिथे एक मंदिर आहे, त्या मंदिराचं दर्शन घेऊन आपण थोडेफार ड्रोन शूट घेऊन वरतीच्या प्रवासाला लागणार आहे. मित्रांनो, वरती बाले किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला समोरच दिसते ते एक छोटंसं मंदिर आहे. हे शंभू महादेवाचं मंदिर आहे. वरती तुम्ही पाहू शकताय खूप छान असं मंदिर आहे. या ठिकाणी दररोज कोणीतरी येऊन पूजा करत असावी, दिवा लावलेला दिसतोय. मित्रांनो, आत्ता मी गोरखगडच्या सर्वोच्च माथ्यावर आहे, म्हणजेच बाले किल्ल्यावरती आहे. बाले किल्ल्याचा जो परिसर जर बघितला तर एवढा मोठा नाही आहे, एक छोटासाच परिसर आहे. बाले किल्ल्यावरती आल्यानंतर या ठिकाणी एक खाली उतरायला वाट आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक पाण्याचं मोठं टाकं आहे. आत्ता ॲक्च्युली घसरडी वाट आहे, खाली उतरताना मी उतरू शकेन पण वरती चढताना थोडं माझे पाय घसरतील म्हणून मी याच्या खाली जात नाही. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय एक पाण्याचं टाकं या ठिकाणी कोरण्यात आलेलं आहे आणि समोर डोंगरामध्ये आपल्याला एक मंदिर दिसतंय. कदाचित ते खाली जे देवीचं मंदिर जे बोललो होतो त्याच ठिकाणी ते मंदिर असावं. आणि हा समोरचा सर्व सह्याद्रीचा निसर्ग खूप छान असं वातावरण झालं आहे. मधूनच धबधबे वाहत आहेत, वरती धुकं आहे आणि खाली हिरवाई पसरलेली आहे संपूर्ण भागामध्ये. उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात गोरखगडाचं दर्शन मंत्रमुग्ध करणारं असतं. चहूबाजूंनी पसरलेलं धुकं, त्यात गारवारा, मध्येच ऊन पावसाचा खेळ,
व आजूबाजूला डोंगरातून वाहणारे धबधबे, हे सगळं ना निसर्गाचा जणू जादुई खेळच चालल्यासारखं दिसतं। गडमाता पाहिला, गडमाता तसं आकाराने छोटाच आहे, कदाचित या ठिकाणहून पहारेकरी घाटवाटांवरती लक्ष देत असावेत, तर त्याच उपयोगासाठी हा किल्ला वापरण्यात येत असावा। तसं तर नाथपंथीय जे होते गोरक्षनाथ किंवा मच्छिंद्रनाथ, तर गुरुशिष्य जे होते जास्ती करून या गडाचा वापर त्यांनीच केलेला आहे। पुढे मग शहाजी महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणावरनं पहारेकरी ठेवून त्या काळामध्ये उपयोग केला असावा असं या किल्ल्याबद्दल कुठेही युद्धाची वगैरे काही माहिती उपलब्ध नाही आहे। तर असा एक छोटासा इतिहास आहे या किल्ल्याचा। चला तर मग आता खालून जे आपण पायऱ्यावरती आलो होतो तर त्या तर अवघड होत्याच, पण सर्वात अवघड आहे उतरताना। तर बघूयात मग थ्री थोडं या ठिकाणून जपूनच जावं लागेल। इकडं घसरगुंडी, इकडं पडलं तर ठीक आहे उजव्या हाताला, पण ह्या बाजूला पडलं तर कार्यक्रमात आहे का नाही। तर हे आमचे डॉक्टर समीर विशे साहेब राजगुरुनगरचे, हे खूप मोठे गिर्यारोहक आहेत, महाराष्ट्रातील दोन अति कठीण असलेले सुळके, यांनी एकाच दिवशी सर करून महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर यांनी मिळवलेला आहे। असे महान व्यक्ती आमच्यासोबत आज आले ट्रेकला। तर मित्रांनो, तुम्हाला गोरखगडचा संपूर्ण व्हिडिओ, ड्रोन शॉट आणि संपूर्ण पायऱ्यांचा चढताना आणि उतरणाचा थ्रिल कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। आणि जर आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, आणि ते बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। चला तर मग भेटूयात परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे। नाही येऊ शकत सचिन, तुम्ही जा।
अरे असं कसं यार, एवढ्या लांबून आले राव आणि तुला सोडून आम्ही जाणार काय वरती? आपल्याला पटलेलं नाही बाबा, अरे तू दीड टप्पा पार केलाय बघ, अर्धा टप्पा बाकी आहे फक्त, थोडं चढ आहे, डर के आगे जीत आहे। तुला वरचा झेंडा दाखवलो मी, तुला परत येऊ देणार नाही, चलायचं म्हणजे चलायचं। नाही नाही नाही, चल चल चल, उठ 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 उठ, जे होईल ते होईल आज। जय भवानी, घोषणा दे छत्रपती शिवाजी महाराज के जय।